पनवेल परिसरात गेल्या 24 तासात 2 वेगवेगळ्या वाहनांना लागलेल्या आगीत वाहनांचे मोठे नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिल्या घटनेत नांदगाव येथे एक डिझेल टँकरला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी डी पॉइंट येथे कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक संदीप पाटील, पोलीस शिपाई रुपेश ठाकूर, पोलीस नाईक दांडेकर यांना मदतीकरिता बोलाविले. तसेच अग्निशामक आणि पनवेल शहर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तसेच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. तत्पूर्वी टँकरची आग वाढत असल्याने टँकरमध्ये डिझेल असल्याने पुढील अनर्थ टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांनी अग्निशामक दलाची वाट न पाहता त्यांच्या खासगी वाहनांमधील फायर इस्टिमेशनचा वापर करून तसेच हायवेवरील वाहनांना थांबवून त्यांच्याकडील फायर इस्टिमेटची मदत घेऊन स्वतः पुढाकार घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील खूप मोठा अनर्थ टळला. तर दुसऱ्या घटनेमध्ये खारघरमधील 3 स्टार हॉटेलजवळील सिग्नलला उभ्या असलेल्या कारने अचानकपणे पेट घेतला. आग लागल्याचे समजताच कारमधील प्रवासी गाडी बाहेर पडले. तेथील जागरूक नागरिकांनी अग्निशामक दलाला कळविले. त्यानंतर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझविली.